सन 2022-23 मध्ये तालुक्यातील विविध भागात झालेल्या मनुष्यहानी शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत विविध प्रकरणात पीडित कुटुंबियांना नुकसान भरपाई वितरित करण्यात आली. ही भरपाई स्थानिक लाखांदूर येथील वनविभागाकडून पीडितांच्या कुटुंबियांना 28 फेब्रुवारी रोजी देण्यात आली. या भरपाई अंतर्गत तब्बल 30,62,000 रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सविस्तर असे की लाखांदूर तालुक्यातील काही भाग जंगल व्याप्त असून यात विविध वन्य प्राणी आहेत. मागील वर्षात या वन्य प्राण्यांकडून मनुष्य व प्राणी संघर्ष होऊन तालुक्यात मनुष्यहानी शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत विविध घटना घडल्या होत्या. त्यापैकी तब्बल 36 प्रकरणांमध्ये पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली. मनुष्यहानी अंतर्गत तालुक्यातील विविध भागात 5 प्रकरणे होती. यात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 4 इसम गंभीररित्या जखमी झाले होते. विविध वन्य प्राण्यांनी तालुक्यातील जवळपास 19 ठिकाणी शेतपिकांची हानी केली होती तर पशुहानी अंतर्गत 12 प्रकरणे घडली होती. एकूणच मनुष्यहानी शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत 36 प्रकरणे घडली होती. या नुकसानी अंतर्गत पीडितांच्या कुटुंबियांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार लाखांदूर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांनी विविध प्रकरणांचा पंचनामा करून पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली होती. त्यानुसार तब्बल 36 प्रकरणांसाठी 30,62,000 रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये मनुष्यहानी अंतर्गत 26,65,000, शेतपिकहानी अंतर्गत 1,91,000 व पशुहानी अंतर्गत 2,06,000 रुपये मंजूर करण्यात आले. पीडित कुटुंबियांना स्थानिक लाखांदूर वनविभागाकडून धनादेश वितरित करताना लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, वनरक्षक जे डी हत्ते, बी एस पाटील, एस जी नरवाडे, एस जी खंडागडे, आर ए मेश्राम, लिपिक एन आर बोरकर, वाहन चालक प्रफुल्ल राऊत व सामाजिक कार्यकर्ता पप्पू मातेरे यासह अन्य वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.